अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 3 जानेवारी म्हणजे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींच्या अभियानाअंतर्गत जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील निपम पाटील विद्यालयात शिक्षण दिन व बालिका दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील शिक्षिका निलिमा पाटील होत्या। अध्यक्षांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांढरे व आरोग्य सेविका घुगे या होत्या। डॉक्टर पांढरे यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा व यशाचा सदर कार्यक्रमात सावित्रीची वेशभूषा धारण करून 42 विद्यार्थिनींनी विद्यादानाचे काम केले आणि शिक्षक दिन साजरा केला। तसेच वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सदर स्पर्धेत 70 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। विद्यालयाचे मुख्याध्यापक BS निकम सर यांनी संस्थेचे दीपस्तंभ प्रेरणास्थान आचार्य बापूसाहेब गरुड यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले। अध्यक्षीय भाषणात शिक्षिका निलिमा पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला। तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। आज 3 जानेवारी भारतीय स्त्री शिक्षणाचा अग्रदूत आज्ञा शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, तसेच मातृत्वाचा महामंगल आदर्श राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी या दिवशी जयंती, या दोघविभूत्यांना विनम्र अभिवादन। आपला महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्राची लेकर या बाबतीत नशीबवानाचा कारण तसा वारसा आम्हाला लाभला आहे। इतिहासातील प्रत्येक क्षण म्हणजे हिऱ्या मानकांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पान, महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या मौलींची जयंती, हरवलेला स्वाभिमान आणि अस्तित्वाला पूर्ण जन्म देणाऱ्या माता, उद्धाराना भारत मातेच्या लेखी माय दिली तू सुखला आहुती, तुझ्याच मुळे का तेवत आहे सावित्री माय जपती ज्ञानज्योती। आजच्या काळात स्त्रियांना सक्षम करण्यासाठी व विविध क्षेत्र कार्यात घडविण्यासाठी शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे। तसे समाजातील स्त्रियांचे अधिकार आणि मूल्य नष्ट करणाऱ्या सर्व रास विचारांना मारणे आवश्यक आहे। हुंडा व्यवस्था आणि रडता असमानता भ्रूणहत्या घरगुती हिंसा या समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा बंद करणे आवश्यक आहे। जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा, जो चल रहा है उसके पाँव में छाला होगा, जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा, जो चल रहा है उसके पाँव में छाला होगा। बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता, जो जलेगा उसी देह में तो उजाला होगा, उसी देह में तो उजाला होगा। थैंक यू। माझा सर्व मित्र मैत्रिणींना आज मी जे 2 शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्त नाही काय ही माझी नम्र विनंती। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती। सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले असे होते। आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना आज मी काही तुम्हाला जे 2 शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्ते ऐकावं अशी माझी नम्र शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, ती सावित्री जगाची शिलेदार, ती सावित्री आज जगाची शिलेदार। माझे नाव सेजल अविनाश पाटील। माननीय अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले माझे मित्रमैत्रिणींनो, आज मी जे तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे तुम्ही शांत चित्ताने ऐकावे। सावित्रीबाई फुले यांचा हे भारताचे पहिले शिक्षिका होते। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 या रोजी झाला होता। त्यांचं पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे होते। त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला। माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या। सावित्रीबाई यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे होते। सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 झाला। 1840 सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। 1 जानेवारी 1848 सावित्रीबाई 1 जानेवारी 1848 भीडवाड्यातील मुलींची शाळा काढली। कर्मठ समाजाच्या विरोधाचा सामना करून सावित्रीबाई स्वतः शिक्षण घेतले आणि नंतर शिक्षिका बनून मुलींसाठी शिक्षण दिले। धन्यवाद। मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती।
सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारण्याच्या शिक्षणाच्या कामात व्यतीत केले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. धन्यवाद. आणि अध्यक्ष व इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्त्याने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई यांचे नाव सावित्री ज्योतिबा फुले असे होते. त्यांचे कार्य खूप मोठे होते. त्यांनी मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सावित्रीबाईंच्या शिक्षणात फार हातभार लाभलेला होता. मुलींना करिअर कसे घडवायचे हे मुलींना पटवून दिले. ज्योतिबांनी पहिले सावित्रीबाईंना घरी शिकवले व नंतर सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. थँक्यू. माझे नाव वैष्णवी काशिनाथ जगताप आहे. मी तुम्हाला आज काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत शिक्षणाने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1829 साली झाला. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. रामचंद्र चव्हाण एकता 5वी. सावित्रीबाई फुले या भारताचे पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांनी त्याचे आयुष्य शिक्षणात प्रवास केले व समाजाच्या सुधारणेचे कामात व्यतीत केले. सावित्रीबाईचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलाचे नाव खंडोजी नवसे पाटील होते. नमस्कार, माझे नाव राणी मनोहर पाटील. आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना, आज आपण इथे का जमलेलो आहोत ते आपल्यास माहिती आहे. आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री शिक्षका होत्या. त्यांच्या कार्यामुळे आज सर्व महिला म्हणजे शिक्षण घेऊ शकत आहेत. म्हणून त्यांचा जन्म हा बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. शिकून अनेक महिला डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक होत आहेत. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवत. नमस्ते, माझे नाव नसीम पिंजारी. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना, आज आपण येथे का जमलेलो ते आपणास माहीत आहे. आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. त्यांच्या कार्यामुळेच आज सर्व महिला म्हणजेच मुली शिक्षण घेऊन शिकत आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय जनार गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या बालमित्रांनो, मी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कविता म्हणून दाखवते. तुम्ही शांत चित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती. जिच्या मुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले, जिच्या मुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले, ती ज्ञान दाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले. होता स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ महिलांना नव्हता, होता स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ महिलांना नव्हता. शिक्षणाचा अधिकार त्याच्या तिने केले, ज्ञानाचे द्वार खुले त्याच्या तिने केले, ज्ञानाचे द्वार खुले. ती ज्ञानदाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले. पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळवून दिले स्थान, पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळवून दिले स्थान. वाढविला जगती महिला वर्गाचा सन्मान, वाढविला जगती महिला वर्गाचा सन्मान. ती ज्ञानदाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई धन्यवाद. गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींना, आज मी जे 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्यासह झाला. तेव्हा त्यांचे वय अवघे 9 वर्षे तर ज्योतिरावांचे वय 13 वर्षे असे होते. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. धन्यवाद. आज मी आपल्यासमोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. भारतीय प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका, भारतीय स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या
प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मी सर्वप्रथम वंदन करते, कारण ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी भाषण करण्यासाठी उभे आहे। कदाचित त्या नसत्या तर मी आणि माझ्यासारख्या कित्येक मुली आजही चूल आणि मूल धरून बसल्या असत्या। मित्रांनो, अशा थोर ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। सन 1840 मध्ये वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह थोर विचारवंत ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। सावित्रीबाई निरक्षर होत्या, ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले। एवढे बोल मी माझे भाषण। सुंदर मोतीलाल पाटील, आज मी तुम्हाला जे 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्हाला अशी माझी नम्र विनंती। आज मी आपल्यासमोर भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त करणार आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते। सावित्रीबाईंचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। सावित्रीबाईंनी त्या अवघ्या निरक्षर होत्या। लग्नानंतर सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेत महिलांची पहिली शाळा उघडली। सावित्रीबाई फुले या मुलींना शिकवायला जात असताना लोकांनी त्यांवर दगडफेक केली, शेण मारले तरीही त्या डगमगल्या नाहीत। एवढं बोलून मी माझे 2-4 शब्द संपवते। माझे जिने उघडलेले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार। सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला। स्त्री ज्याला कळली ते ज्योतिबा आहे। स्त्रीत्वाची लढाई जिला कळली ती सावित्री आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 साली पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली, परंतु शिकवण्याचे धाडस कोणी करत नव्हते म्हणून सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शाळेत जाऊन शिकवले। धन्यवाद। नाव जय शरद पवार। सन्माननीय व्यासपीठावर बसलेले माझे मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। सावित्रीबाईचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। भारतीय स्त्री शिक्षणाच्या जन्मदात्या म्हणून त्या ओळखल्या जातात। अशा काळात ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विडा उचलला। सावित्रीबाईंनी त्यांच्या कार्याला खांद्याला खांदा लावून साथ दिली। सावित्रीबाईंनी प्रथम स्वतः शिक्षण घेतले व समाज सुधारणेच्या कामात व्यतीत केले। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते। 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। ये तुझसे लिपटी भेड़िया समझ ना इनको शस्त्र तू, ये तुझसे लिपटी भेड़िया समझ ना इनको शस्त्र तू, ये भेड़िया पिघाल के बना ली इनको शस्त्र तू। उसकी खोज में निकल तू किसके हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है। विद्यार्थी मित्रांनो, आज अपन अपने भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका की ज्यांनी या बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाड खुली केली, ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री शिक्षणाचा सूर्य आपल्याला दाखवला, त्या क्रांतीसूर्य सावित्री माई फुले आणि ज्या माईने स्वराज्य घडवणारा शिवबा घडवला, त्या राष्ट्रमाता जिजाऊ, या दोघ मातांच्या कार्याचा विचारांचा जागरण आपण हा संबंध सप्ताहभर राबवणार आहोत। तर त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये सर्व महिलांचा सन्मान करून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत।
या कार्यक्रमासाठी आपल्या या कार्यक्रमात आपल्या गावातील आपल्या पंचक्रोशीतील आपल्या आरोग्य विभागाच्या आदरणीय डॉक्टर पांढरेताई आणि आदरणीय दुगेताई या दोघं योगायोगाने आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झालात. कार्यक्रमाची खरोखर शोभा वाढली. दोघं महिला हा महिलांचा कार्यक्रम आणि त्यातल्या त्यात कर्तृत्ववान महिला या कार्यक्रमाला लाभल्या त्यामुळे आपलं अवभाग्य की दोघं ताई आपल्याकडे आल्या. म्हणून मी सर्वप्रथम आदरणीय गुगेताईंचा सत्कार विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय एम डी पाटील मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन करावा अशी मॅडमांना विनंती करतो. सर्व शिक्षक आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तुम्हाला सर्वांना आज जतीबाई यांचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि आम्ही तर आता मगच येत होतो बरेच जण आमच्याकडे पाहत होते की सुया देण्यासाठी आलेले आहेत का. मी सुया देण्यासाठी आलेलो नाही, इंजेक्शनसाठी आलेलो नाही. तर या कार्यक्रमासाठी आम्हाला इथं बोलवण्यात आलं आणि खरं तर आम्हाला मुलींसाठी किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनसाठी आलो होतो. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज एवढंच सांगेन. आज सकाळी एक स्टेटस पाहिलं होतं मी ट्विटरवर, तिच्यावर एक लिहिलेलं होतं की सावित्रीबाई फुले बनण्यासाठी पुरुषांनी सुद्धा ज्योतिबा फुले बनायला हवं. तर खरोखरच आहे सावित्रीबाई जर बनवायचं असेल तर सर्व महिला वर्ग शिकू शकतो एक खरोखरच आहे ते अमर राहतील. आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा एक थोर विचारवंत यांचा आदर्श घेऊन पुढे शिकत राहावं, त्यांची प्रेरणा घेऊन पुढे मोठं व्हावं एवढंच मी सांगेन. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.